नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होम स्टाईल कुकिंग मध्ये। आज आपण बनवणार आहोत आळूचे लाडू। आळू मध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन, आयर्न, फॉलिक ऍसिड, फायबर हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि थंडीमध्ये आळू लाडू खाणे हे शरीराच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे। तर आज आपण अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने आळू लाडू बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। इथे दोन नारळाचं खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। दोन नारळ लागणार आहेत आपल्याला लाडू बनवण्यासाठी। अडीच वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून। 100 ग्रॅम आळू घेतलेली आहे आणि 5 ते 6 वेलची घेतलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पॅन गरम करत ठेवलेला आहे। सगळ्यात आधी आपल्याला ही आळू भाजून घ्यायची आहे। जास्त वेळ नाही भाजायची, थोडीशी गरम करून घ्यायची आहे फक्त। आळू भाजून झालेली आहे, हिला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण थंड करून घेऊया। ही आळू थंड झालेली आहे, आता आपण पुढची प्रोसेस करूया। यासाठी मी असं एक मोठं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे कोणतेही भांडं किंवा पातेलं घेऊ शकता। सगळ्यात आधी आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत। लेयर्स करून घ्यायचे आहेत आपल्याला, त्यासाठी सगळ्यात आधी ओलं खोबरं घालून घ्यायचं, त्याची लेयर करून घ्यायची। आता यावरती आपण आळू घालून घेणार आहोत। थोडीशी आळू घालून घ्यायची आहे यावरती। आळूची लेयर घालून झाली की आता आपण यावरती गूळ घालून घेणार आहोत। व्यवस्थित पसरवून घ्यायचा गूळसुद्धा यावरती। आता पुन्हा यावरती खोबऱ्याचं लेयर देऊन घ्यायचं आहे आणि सगळ्या लेयर्स पुन्हा घालून घ्यायच्या आहेत आपल्याला। आळू खाण्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात। आळू खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते, दम्याचा त्रास कमी होतो, खोकला किंवा घसादुखीसुद्धा कमी होते, वजन नियंत्रणात राहते। त्यामुळे रोजच्या आहारामध्ये आळूचा समावेश करणे खूप गरजेचे आहे। सगळ्या लेयर्स देऊन झालेले आहेत। आता हे मिश्रण आपण असंच झाकून 24 तास ठेवून देणार आहोत। 24 तास हे मिश्रण आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आहे। 24 तास हे मिश्रण मी असंच ठेवून दिलं होतं, बघा। आता आपण हे मिश्रण हलवून बघूया। गुळाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आळूसुद्धा यामध्ये व्यवस्थित मुरलेली आहे, त्यामुळे तिची चव खूप छान लागते लाडूमध्ये। आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला लाडूचं सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण आता आपल्याला बारीक गॅसवर गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। गॅस मोठा नाही ठेवायचा, बारीक गॅसवरच करायचं आहे आपल्याला। हे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मिश्रण खाली लागत नाही। या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर लहान मुलेसुद्धा आवडीने हे लाडू खातील। आळू खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्याससुद्धा मदत होते। गूळ विरघळल्यानंतर 2-3 मिनिट हे मिश्रण अजून शिजवून घ्यायचं, म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो। बघा, आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। लाडवाचं मिश्रण थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया। वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून झाली की आता आपण लाडू बनवायला घेऊया। लाडू बनवताना हाताला तूप लावण्याची काहीच गरज नाही आहे, कारण हे मिश्रण मऊ आहे, त्यामुळे व्यवस्थित लाडू बांधले जातात। बघा, छान लाडू तयार झालेला आहे। याला आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि बाकीचे लाडूही बनवायला घेऊया। आळूमध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम असल्यामुळे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते। या प्रकारेच खूप सारे उपयुक्त घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात। सगळे लाडू बनवून झालेले आहेत, बघू शकता। खूप मस्त लाडू झालेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात। चविष्ट आणि पौष्टिक आळूचे लाडू बनून तयार आहेत, खूप मस्त दिसत आहेत आणि खूपच छान झालेले आहेत। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।